नमस्कार. 10वीचे सर्व विद्यार्थी, तुमचं MKCL आणि मी स्वतः केदार टाकळकर, आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत. आज आपण 10वीची उत्तरपत्रिका बोर्डाच्या परीक्षेमध्ये बोर्डाचे एक्झामिनर्स, मॉडरेटर्स यांच्या अपेक्षेप्रमाणे कशी लिहायची याबद्दलची माहिती घेणार आहोत. मला खात्री आहे की तुम्हाला ती सगळी माहिती निश्चितपणे आवडेल. नेहमी असं म्हणलं होतं की 10वीची परीक्षा ही एक टेक्निक आहे, पण ते टेक्निक म्हणजे नक्की काय? खूप वेळा असं होतं की समजा एखादा 3 मार्काचा प्रश्न आहे, आपण सगळे मुद्दे लिहिले, छान लिहिलं, स्पष्टीकरण छान दिलं, पण तरी शाळेमध्ये तुम्हाला असा अनुभव येतो की 3 पैकी 2.5 मार्क मिळतात. अर्धा मार्क कुठं गेला नाही कळत. म्हणजे कुठंतरी त्या परीक्षकाची, एक्झामिनरची अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपण कमी पडलेलो असतो. तर ती जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा म्हणजेच टेक्निक. मग अशा परीक्षकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा काय असतात याबद्दलची माहिती आज आपण इथं करून घेणार आहोत. समास, त्या समास कसा आखायचा? बोर्डाची उत्तरपत्रिका ही ह्याप्रमाणे असते, एक मोठा समास, त्याच्याशी जर एक छोटा समास, हे तुम्हाला आखून दिलेलं असतं. साधारणपणे सगळ्या विषयांना हे आखून दिलेले समास हे आपल्याला पुरतात, परंतु इतिहास, भूगोल, हिस्ट्री, ज्योग्राफी आणि दोन्ही सायन्स, सायन्स 1-2 या विषयांना मात्र एक जास्तीचा समास हा आपण आखायचा आहे. म्हणजे एक मोठा समास, त्याच्या शेजारी एक छोटा समास हे बोर्डाने आखून दिलेलं, आणि त्याच्या शेजारी आणखीन एक जास्तीचा समास हा आपण आखायचा आहे. कशासाठी? तर इतिहास, भूगोल आणि दोन्ही सायन्स, हिस्ट्री, ज्योग्राफी आणि दोन्ही सायन्सेस याची उत्तरपत्रिका, म्हणजे त्याची प्रत्येक उत्तरं लिहिताना आपण पॉईंट्समध्ये लिहितो. मग ते पॉईंटचे नंबर लिहिण्यासाठी म्हणून एक जास्तीचा समास हा आपण आखून ठेवायचा. म्हणजे परीक्षकाला नजरेच्या एका टप्प्यात कळलं पाहिजे की येस, ह्या मुलाने 4 पॉईंट लिहिलेत, ह्यांनी 6 पॉईंट लिहिलेत, 8 पॉईंट लिहिलेत, जे काय असेल. म्हणजे ते जर का परीक्षकाला कळलं की तो रिलॅक्स होतो की येस, त्याला माहिती आहे की ह्या उत्तरामध्ये 6 मुद्दे आणि ह्या मुलांनी 6 लिहिलेले आहेत. थोडक्यात ते पॉईंटचे नंबर लिहिण्यासाठी एक जास्तीचा समास हा आखायचा आहे. पर माझी तुम्हाला आणखीन एक सूचना की आता मी समजा ही स्लाईड तुम्हाला दाखवतो आहे, त्या स्लाईडमध्ये काय लिहिलं आहे ना ते वाचत बसू नका. आत्ता आपला मुद्दा काय की समास कसे आखायचे, मग त्या दृष्टीने तुम्ही त्या स्लाईडकडे बघा. मग लिहिलेलं उत्तर ते बरोबर आहे, चूक आहे, ते कोणत्या अभ्यासक्रमावरचं आहे, तुमच्या पुस्तकातला आहे नाही, ह्याचा विचार तुम्ही करत बसू नका. त्या मी दिलेल्या, मी ज्या मुद्द्याचं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण तुम्हाला देतो आहे, त्या मुद्द्याप्रमाणे तुम्ही त्या स्लाईड्स बघावं असं मला वाटतं. तर पेन कोणतं वापरायचं, शाई कोणती वापरायची, सोपं सांगायचं असेल तर फाउंटन पेन, जेल पेन, इंक पेन, बॉल पेन, कोणतंही पेन वापरा. म्हणजे स्केच पेन वगैरे आपण कधी वापरणार नाहीच आहे, तो भाग वेगळा. परंतु तुम्हाला जे पेन कम्फर्टेबल असतं ना, असं कोणतंही पेन तुम्ही यूज केलं तरी प्रॉब्लेम नाही. पण कोणतं पेन वापरावं याबद्दल बोर्डाचा काहीही नियम नाही. हां, आता शाई फक्त मात्र निळी, काळी किंवा ती व्हायलेट कलर जी असते, मिक्स शाई असते, ह्या ते कलर तुम्ही वापरले तर चालतात. जे तुम्हाला फक्त रेड, ग्रीन की जे एक्झामिनर, मॉडरेटर त्यांच्यासाठी ते कलर रिझर्व आहेत, तेव्हा तुम्हाला ते कलर वापरायची फक्त परवानगी नाही आहे. पण बाकी तुम्ही कोणतेही कलर वापरलेत तरीसुद्धा चालतील. पण प्रेफरेबली, म्हणजे मी असं सांगेन की ज्यांचं प्रेझेंटेशन चांगलं आहे, म्हणजे जे खडाखोड करत नाहीत ना फार, तर त्या मुलांना माझी एक सजेशन आहे की तुम्ही काळ्या शाईनी पेपर लिहा, दिसायला खरंच छान दिसतं. पण ज्यांना खाडाखोड खूप करायची सवय, त्यांनी मात्र पेपर हा काळ्या शाईनी नाही, मग तुम्ही निळी शाईच वापरा. थोडक्यात शाई कोणती वापरायची हे तुम्ही खाडाखोड किती करता त्याच्यावरती ते डिपेंड ठेवा. अंडरलाईनिंग, 100 मुलं ही अंडरलाईन करत नाहीत, आणि राहिलेली पण जी 10% करतात, तर ते सुरुवातीच्या काही प्रश्नांना केलं, नंतर सोडून दिलं, असं नाही करायचं. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की तपासणारा परीक्षक, म्हणजे शिक्षक, हा अगदी तुमच्या पहिल्या पानावरच्या पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या पानावरच्या शेवटच्या शब्दापर्यंत सगळं व्यवस्थित वाचतो, तर हे चूक आहे, शक्यच नाही. कारण त्यांना इतके पेपर्स चेक करायचे असतात की प्रत्येकाचं एवढं सगळं वाचणं शक्य नसतं. पण मग तुम्हाला असं वाटतं की मग ते न वाचता मार्क देतात का? तर असंही नाही. शिक्षकाची अनुभवी नजर ही बसलेली असते.
जे त्यांना समजा एखादा 10 ओळीचा मजकूर आहे त्या मॅटरवरनं त्यांनी एक नजर फिरवली ना तरी ते त्या 10 ओळीतले महत्त्वाचे शब्द हे त्यांच्या नजरेत बरोबर बसतात आणि त्यांना कळतं की ह्या मुलांनी कोणतं उत्तर लिहिलं आहे, कोणते पॉईंट्स कव्हर केलेले आहेत, कोणता पॉईंट असा राहिला आहे. पण आता समजा की तुम्ही सगळं तुमच्या म्हणण्याप्रमाणे लिहिलं आहे, बरोबर लिहिलं आहे, पण परीक्षकाच्या नजरेतनं ते सुटलं तर काय, मार्क जाणार. पण ते जे मार्क गेला, मार्क जे जातील त्याच्यामध्ये नुकसान कोण असेल, तुमचं आहे. मग ते होऊ नये म्हणून तर तुम्ही महत्त्वाचे सगळे शब्द त्याला अंडरलाईन करायचे आहे. म्हणजे परीक्षक किमान ते अंडरलाईन केलेले जे शब्द आहे ना ते व्यवस्थित वाचेल आणि त्याच्यावरनं कळेल की ह्या मुलांनी सगळे पॉईंट्स छान कव्हर केलेले आहेत आणि तुम्हाला मार्क मिळतील. अंडरलाईन करताना ते ह्याप्रमाणे असावं, पेन्सिलनी अंडरलाईन केली तरी चालेल, शाई इंक पेननी अंडरलाईन केली तरी चालेल, शक्यतो पेन्सिलनी करा, पण अशी अंडरलाईन करू नका. कारण काही मुलांना कसं असतं की कशाला अंडरलाईन करायची ते कळतच नाही, मग ते सगळं लिहिलेला जेवढा मॅटर आहे त्या सगळ्या मॅटरला ते अंडरलाईन करतात, तर असं करू नका. त्यामुळं महत्त्वाचे शब्द फक्त अंडरलाईन करायचे आहेत हे लक्षात ठेवा. क्वेश्चन्स कॉपी करू नका, खरं गरज नसते. अनेक वेळा तुम्ही म्हणता की आम्हाला उत्तरपत्रिका लिहायला सोडवायला वेळ पुरत नाही, पण आता बघा इथं त्या पहिल्या चार ओळी ज्या लिहिलेल्या आहेत ना त्या पहिल्या चार ओळी ह्या लिहायची काही गरज नाही आहे खरं. डायरेक्ट उत्तराला सुरुवात केली तरी चालते, म्हणजे प्रश्न क्रमांक टाकला, उपप्रश्न क्रमांक टाकला, क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन नंबर आणि लिहायला सुरुवात केली की सफिशियंट आहे ना. मग त्यासाठी संपूर्ण प्रश्न हा कॉपी करायची गरज नसते, तो करू नका. त्याच्यामध्ये जाणारा जो तुमचा वेळ आहे तर तो तुम्ही इकडं अंडरलाईन करण्यासाठी वापरा. नवीन क्वेश्चन नवीन पानावरती हा नियम माहिती आहे खरं तर आपल्याला, पण अनेक वेळा मुलं तसं करत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ की समजा मी उत्तरपत्रिका लिहिताना माझा प्रश्न क्रमांक 3 क्वेश्चन नंबर 3 हा त्या पानावरच्या दोन ओळींवरती संपला. आता मला क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करायचा, तर मुलांना वाटतं की अरे दोनच ओळी भरल्यात फक्त, खालचं अख्खं पान मोकळं आहे, मग काय करायचं. तर मी सांगेन की दोन ओळी जरी भरलेल्या असल्या तरी तुम्ही ते पान तसंच सोडा, त्याच्या पुढच्या पानावरती क्वेश्चन नंबर 4 घ्या. कारण नाहीतर होतं कसं की परीक्षकाला त्या पानावरती जे प्रश्न आहेत, म्हणजे समजा काय होईल की तुमचा प्रश्न क्रमांक 3 पण त्या पानावरती आहे आणि प्रश्न क्रमांक 4 पण त्या पानावरती आहे, तर त्या दोन्ही प्रश्नांचे मिळालेले मार्क किती किती आहेत, प्रश्न आणि उपप्रश्न, हे सगळं वरती लिहायला लागतं आणि मग ते त्रासाचं होतं. थोडक्यात प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावरती हे धोरण लक्षात ठेवा. रफ वर्क मला विचारलं तर मी सांगेन की उत्तरपत्रिकेची तुमचं शेवटचं पान असतं तिथं रफ वर्क करा. शक्यतो रफ वर्क हे आपल्याला मॅथमॅटिक्सला सायन्सला ह्यालाच करायला लागतं, इतरांना काही करायची फारशी गरज पडत नाही. पण तरी ते शेवटच्या पानावरती केलेलं कधी पण चांगलं, म्हणजे ते पान तुम्हाला कधी असं उलटता येतं. नाहीतर काही मुलांना सवय असते की जिथं आपण गणित समजा सोडवतो त्याच्या शेजारी रफवर्क करायचं, मग ते दिसायला असं घिचमीड चांगलं दिसत नाही. थोडक्यात रफवर्क शेवटच्या पानावरती करा. कॅन्सलेशन म्हणजे खाडाखोड करायची असेल, एकतर नियम म्हटला किंवा आदर्शवाद म्हटला तर खाडाखोड करू नकात असंच सांगणार, पण तरी खाडाखोडी होतेच, कारण आपण आधी लिहितो मग विचार करतो. पण खाडाखोडी लपवायची, लपवतायला पाहिजे. म्हणजे काय, कशी लपवणार, आपल्याला सवय असते की समजा माझा एखादा शब्द चुकला, एखादं वाक्य चुकलं की आपण ते अगदी असं करून खोडतो, काही गरज नाही. साधी पेन्सिलनी त्याच्यावरती फक्त अशी रेघ मारली आणि ते खोडलं तरी चालणार आहे. म्हणजे तपासणारा परीक्षक जेव्हा वाचत वाचत तिथपर्यंत येईल ना त्या त्याला कळेल की अरे हे खोडलं आहे बरं का. नाहीतर तुम्ही अगदी असं करून खोडलं तर परीक्षक जेव्हा पान उलटतो तेव्हा पहिलं इम्प्रेशन काय पडतं, अरे या मुलांनी किती खाडाखोड केली, किती दिसायला वाईट दिसतं. तर ते इम्प्रेशन पडायला नको, म्हणून तर जिथं जो शब्द खोडायचा आहे तो पेन्सिलनी खोडा, तो पेनाने नाही खोडला तरी चालणार आहे. एका ओळीमध्ये किती शब्द, साधारणपणे सांगतो की कितीही परीक्षकांनी नाही म्हटलं तरीसुद्धा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर साधारण किती मोठं असावं ही अपेक्षा ठरलेली असते. मग आता त्या अपेक्षेप्रमाणे उत्तर हे येण्यासाठी मी जो काय अभ्यास केला आहे किंवा मी जे काही मुलांकडनं करून घेतलं त्याच्यावरनं मला माहिती आहे की साधारणपणे एका ओळीमध्ये 6 ते 7 शब्द लिहिले तर उत्तराची लांबी ही सफिशियंट होते. जे थोडक्यात काय की तुम्ही एका ओळीमध्ये 6 ते 7 शब्द एवढेच लिहा. तुम्हाला किती ओळी, एका ओळीमध्ये किती शब्द लिहायची सवय असते, आता तुमचे समजा टर्मिनल सामायिक परीक्षा त्याचे पेपर चेक करून मिळाले असतील, परीक्षेतलं बघा, म्हणजे शाळेमध्ये जी वही असते, होमवर्कची वही असेल किंवा क्लासवर्कची वही असेल, त्यात नका बघू.
परीक्षेमध्ये अंडर टेन्शन तुम्ही एका ओळीमध्ये किती शब्द लिहिता, साधारणतः एक 10 ओळी घ्या, त्याच्यामध्ये किती शब्द बसलेत बघा, मग तुम्हाला दिसतील 90 शब्द 100 शब्द। म्हणजे माझ्या दृष्टीने एका ओळीमध्ये 6 ते 7 शब्द, म्हणजे 10 ओळींमध्ये 60 ते 70 शब्द बसले पाहिजेत, आणि तुमचे 90 आणि 100 शब्द बसत असतील तर तुम्हाला ते कमी करायला पाहिजेत। म्हणजे शब्द नाही कमी करायचे, मी तुम्हाला उत्तर लहान करा असं सांगत नाही आहे। एका ओळीमध्ये 6 ते 7 शब्द लिहा, त्यामुळे परीक्षकाला अपेक्षित असलेली तुमची उत्तराची लांबी ही मेंटेन होईल। पुस्तकाची तुमची उत्तराची भाषा ही पाठ्यपुस्तकामधली जशीच्या तशी नेहमी शक्य नसतं। गाईडमधलं पाठ करून तर लिहू नका। अगदी सोपं सांगायचं तर उत्तराची भाषा ही शक्यतो स्वतःची असली पाहिजे। हा ठीक आहे, आता व्याख्या द्या, डिफाईन, एक्सप्लेन दी कन्सेप्ट किंवा रूल्स प्रिन्सिपल्स लॉज, हे जे काही आपण लिहितो ते पाठ्यपुस्तकातल्या भाषेत लिहिणार, परंतु अदरवाईज इतर सगळ्या प्रकारच्या उत्तरांना भाषा जी आहे ती तुमची स्वतःची असली पाहिजे, हे लक्षात घ्या। अगदी हिस्ट्री जॉग्राफी किंवा सायन्ससारखा पेपर असेल तर त्यालासुद्धा ग्रॅमॅटिकल किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स नको, जे वाक्यरचनाच चुकीची आहे। आता तुम्ही एखाद्या हिस्ट्री जॉग्राफी किंवा सायन्सच्या टीचरला विचारलं का तुम्ही आमचं ग्रामर बघता का, ते म्हणतील नाही आम्ही नाही ग्रामर बघत, बरोबर आहे, पण ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स जर का खूप असतील, आणि समजा तुमचा 2 मार्काचा प्रश्न आहे, त्याला 2 पैकी 2 मार्क द्यायचे, पण त्या परीक्षकाच्या मनामध्ये ही जर निगेटिव्हिटी आली ना की काय पोरग आहे साधं 1-1.5 वाक्य लिहिता येत नाही, तर ती निगेटिव्हिटी तुमचा मे बी 0.5 मार्क घालवून जाते। म्हणून थोडक्यात ग्रामर आणि कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स या मात्र तुम्ही करू नका। ऑप्शनल एक्स्ट्रा क्वेश्चन्स शक्यतो सोडवायच्या भंगडीत पडू नका, पण तरी मात्र मी सांगेन की मॅथमॅटिक्सला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 दोन्ही, अल्जेब्रा जॉमेट्री दोन्हीमध्ये दोन्ही क्वेश्चनला 1-1 क्वेश्चन एक्स्ट्रा हा सुरुवातीला सोडवा, म्हणजे नंतर करतो नाही वेळ मिळाला तर नाही, आधी सुरुवातीला जेव्हा तुम्ही क्वेश्चन नंबर 1 करणार आहे तेव्हाच त्यातला एक्स्ट्रा सोडवायचा आहे। इतर विषयांना एक्स्ट्रा सोडवत बसू नका, त्याच्यामध्ये उगाच वेळ जातो। हां, सगळा पेपर तुमचा छान लिहून झाला आहे, अगदी अंडरलाईन प्रेझेंटेशन सगळं छान करून झालं आहे, आणि नंतर जर तुम्हाला वाटलं की वेळ शिल्लक आहे, मग त्या वेळेमध्ये तुम्ही जिथं तुमचा तो पेपर संपला आहे त्याच्या पुढं जरी एक्स्ट्रा तुम्ही सॉल्व केलं तरी चालेल। समजा त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळाले तरी त्या मार्कांची लिंक हे तपासणारा परीक्षक आधी तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्याशी ती लिंक लावून घेईल, पण ते नंतर शेवटी जर वेळ मिळाला तर। सुरुवातीपासूनच सगळं एक्स्ट्रा सोडवायची सवय काही मुलांना असते तर तशी नको। शक्यतो सगळ्या सब्जेक्टचे पेपर्स आहेत ते सिरियली सॉल्व करा, म्हणजे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 याप्रमाणे, म्हणजे आधी क्वेश्चन नंबर 5 घेतला मग 2 घेतला असं करू नका, कारण परीक्षकाची पण तपासताना एक लिंक असते लागलेली, तुम्ही सिरियली जर का गेलात तर त्यांना ते तपासणं आणि त्याप्रमाणे मार्क देणं हे बरं पडतं। म्हणून शक्यतो सर्व विषयांचे पेपर्स हे सिरियली सॉल्व करायचे आहेत। मॅथमॅटिक्स, मॅथ्स 1-2 म्हणजेच बीजगणित भूमिती, या दोन्ही विषयांचा पेपर पॅटर्न सेम असतो, पण तो नक्की काय आहे ते आपण आता पाहूयात। आता आपण मॅथ्स 1-2 म्हणजे अल्जेब्रा जॉमेट्री या विषयांबद्दल बघणार आहोत। अल्जेब्रा जॉमेट्रीमध्ये एक गोष्ट तर नक्की की प्रॅक्टिस ही तुमची भरपूर व्हायला पाहिजे। आधी पाठ्यपुस्तकातली सर्व उदाहरणं आणि त्यातही सॉल्व सम्स सोडवून दिलेली उदाहरणं आहेत त्याची प्रॅक्टिस ही तुम्ही करायला पाहिजे, कारण ती जर प्रॅक्टिस झालेली असेल ना तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणं हे फार अवघड गोष्ट आहे अशातला भाग नाही। पण रायटिंगमध्ये केलेली प्रॅक्टिस म्हणजे न बघता गणितही तुम्हाला सगळी सोडवता येतात असं जर तुमचं झालं तर तुम्हाला मॅथ्समध्ये चांगले मार्क मिळतील। आता प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी मॅथ्समध्ये आपल्याला माहिती आहे की ग्राफ्स म्हणजे आलेख आणि डायग्रॅम्स आकृत्या आपण काढतो। आता आलेख काढताना त्याचं स्केल प्रमाण हे व्यवस्थित लिहिलेलं आहे का, आलेख व्यवस्थित काढलेला आहे का हे बघायचं आहे। तर पाय डायग्राम किंवा वृत्तालेख काढताना कधी लक्षात ठेवा, काही मुलांना सवय असते की त्याचं आपण सर्कल वर्तुळ जे काढतो तर ते वर्तुळ खूप लहान काढतात किंवा काही जण खूप मोठं काढतात, असं करू नका। साधारणपणे 4 ते 5 सेंटीमीटर रेडियस त्रिज्या तेवढं घेऊन वर्तुळ हे काढायचं आहे, त्याच्यापेक्षा लहान नको त्याच्यापेक्षा मोठंही नको।
हे जे काही तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की ज्या काही आकृत्या किंवा आलेख काढले त्याच्यामध्ये परफेक्शन किती आहे. तर मॅथ्समध्ये सायन्स किंवा इक्वेशन नंबर जे चिन्ह आता देअरफोर किंवा इज इक्वल टू म्हणूनचं चिन्ह बरोबरचं चिन्ह अशी काही आपण चिन्ह वापरतो किंवा इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर टू थ्री फोर अशी बरीच इक्वेशन्स ही पण आपल्याला लिहायला लागतात. तर ते लिहिताना आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे का. आता उदाहरणार्थ सायन्स आपल्याला माहिती आहे की प्रत्येक दोन स्टेपच्यामध्ये त्या स्टेपची सुरुवात करताना त्याच्यामध्ये देअरफोर तरी किंवा इज इक्वल टू तरी म्हणून किंवा बरोबर काहीतरी एक चिन्ह असतंच ना. आता तुम्ही तुमची उत्तरपत्रिका काढून बघा की किती ठिकाणी तुम्ही ती चिन्ह वापरता. माझा अनुभव आहे की मुलं काय करतात की एखाद्या गणितामध्ये समजा 10 स्टेप्स आहेत पहिल्या दोन तीन स्टेपला देअरफोर 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 असं म्हणतात आणि पुढं लिहित नाहीत. असं नका करू. थोडक्यात चिन्हही देणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही दोन स्टेपच्यामध्ये अल्जेब्रा ज्योमेट्री दोन्हीमध्ये कोणत्याही दोन स्टेपच्यामध्ये एका ओळीची गॅप सोडायची. म्हणजे पहिली स्टेप पहिल्या ओळीवरती मग दुसरी स्टेप दुसऱ्या ओळीवरती नाही ती तिसऱ्या ओळीवरती म्हणजे थोडक्यात 1 3 5 7 अशा प्रमाणे तुमचं ते यायला पाहिजे. त्याच्यामुळे दिसायला फार छान दिसतं ऐकायलाही सोपं वाटतंय मला कल्पना आहे पण प्रत्यक्ष करून बघा ती एक ओळीची जी गॅप मी सांगतो ना ती पण आपली सुखाने सुटत नाही कारण आपल्याला सवय नसते ना. म्हणजे मी तुम्हाला आज जे जे काही सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीची सवय लागण्यासाठी तुम्ही त्याचा सराव हा ह्यापुढंच्या राहिलेला जो काही पिरियड आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही वारंवार करायला पाहिजे तरच तुम्हाला ते जमणार आहे. नाहीतर ऐकून सोपं वाटेल मान्य आहे पण करायला गेलात डायरेक्ट परीक्षेमध्ये तर ते जमणार नाही. म्हणून आता ही वन लाईन गॅप साधी गोष्ट आहे ऐकायला सोपी वाटते. आज घरी गेल्यानंतर 5 गणितं सोडवा बरं तुम्हाला येतील ती गणितं सोडवा आणि फक्त एकच नियम की त्या गणित सोडवताना त्यातल्या दोन स्टेपच्यामध्ये एक लाईन गॅप सोडायची. पहिल्या गणिताला सुटेल दुसऱ्या गणिताला वन लाईन गॅप सुटेल तिसऱ्या गणितापासून काय होतं की आपण मॅथ्स सोडवायच्या मूडमध्ये येतो आणि मग त्या मूडमध्ये आपण एकदा गेलो की मग वन लाईन गॅप काय बनगडे माहीत नाही मग आपल्याकडनं ती सुटत नाही. म्हणजे थोडक्यात प्रत्येक गोष्टीचा हा तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती जमणार नाही आहे. वन लाईन गॅप ही दोन स्टेपच्या मध्ये पाहिजे. शेवटचं उत्तर अल्जेब्रा ज्योमेट्री दोन्हीमधलं हे बॉक्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे उत्तर तुम्ही लिहिलं की त्याला एक चौकट बॉक्स हा करायचा आहे. नंतर वर्ड प्रॉब्लेम्स शाब्दिक उदाहरणं त्याचं जे शेवटचं उत्तर असतं ते कंपल्सरी शब्दामध्येच यायला पाहिजे म्हणजे वाक्यामध्ये यायला पाहिजे. ते म्हणजे कधी आपण एज म्हणजे वडील आणि मुलगा यांचं वय एक्स आणि वाय मानू म्हटलं तर फायनल उत्तर येताना एक्स बरोबर समजा 50 आणि वाय इज इक्वल टू 20 असं आपण नाही लिहिणार कधी. फायनल उत्तर लिहिताना म्हणून वडिलांचे वय 50 वर्षे व मुलाचे वय 20 वर्षे आहे असंच तुम्हाला उत्तर हे लिहायला लागेल. पण जे वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणांचं उत्तर हे वाक्यामध्येच यायला पाहिजे आहे. आता हे काही सोडवलेले बघा याच्यामध्ये तुम्हाला वन लाईन गॅप किंवा बॉक्समध्ये उत्तर लिहिताना पण बरोबर मधोमध उत्तर असं दिसेल. किंवा नीट बघितलं तुम्ही तर देअरफोरचे साईन म्हणूनचं चिन्ह हे किती व्यवस्थित लिहिलेलं आहे. ज्योमेट्रीमधल्या सम्स ज्या थेरम्सवरती बेस्ड आहेत तर त्या सम्स करताना त्या दोन कॉलम्समध्ये करायच्या आहेत. आता हे दोन कॉलम्स कोणते तर स्टेटमेंट आणि रिझन. जे पहिला मोठा कॉलम स्टेटमेंटचा आणि उजवीकडचा छोटा कॉलम आहे तो रिझनचा. म्हणजे विधाने आणि कारणे किंवा स्टेटमेंट आणि रिझन असे दोन कॉलम करून प्रमेयांवर थेरम्सवर आधारित सगळी गणितं सोडवायचे. असं करण्यामागचं कारण हे की जर का तुम्ही प्रमेय सिद्ध करताना थेरम प्रूफ त्याचं प्रूफ लिहिताना किंवा त्याच्यावर बेस्ट सम सॉल्व्ह करताना तुम्ही स्टेपला रिझन दिलं नाही कारण दिलं नाही तर मार्क जातात. तुम्ही जर सेपरेट कॉलम केलात ना तर तुम्ही कंपल्सरी त्याच्यामध्ये रिझन लिहाल. नाहीतर कॉलम केला नाही तर कदाचित गणित बाकीचं बरोबर सोडवलेलं असेल पण दोन चार ठिकाणी रिझन दिलेलं नाही म्हणून तुमचा अर्धा एखादा मार्क हा जाऊ शकतो. म्हणून ते रिझन द्यायची आपल्याला सवय लागावी यासाठी कॉलम सेपरेट करायचा आहे. अल्जेब्रामध्ये उत्तर जे आपण लिहितो तर ते उत्तर लिहिण्याची स्टाईल ही टेक्स्ट प्रमाणे असते.
म्हणजे तुम्हाला कधी प्रश्न पडला ना की ह्या गणिताचं ह्या समचं आन्सर कसं लिहायचं फ्रॉम बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, तर तुम्ही त्यासाठी टेक्स्टबुकमध्ये आन्सर कसं दिलं ते बघा, टेक्स्टमध्ये जसं दिलं असेल त्याप्रमाणेच लिहा. आता फॉर एक्झाम्पल हे बघा, एक्स इक्वल टू फाईव्ह वाय इज इक्वल टू थ्री इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन, ह्याप्रमाणे उत्तर लिहायला पाहिजे. मग ते सोल्युशन सेट किंवा उकलसनचं बरोबर आणि मग त्या कर्ली ब्रॅकेट्समध्ये 5,3 लिहिलं तर ते नाही चालणार. त्यामुळे उत्तर हे पाठ्यपुस्तकाप्रमाणे टेक्स्टप्रमाणे येईल यासाठी याची काळजी घ्या. हा एक महत्त्वाचा फॅक्टर लक्षात ठेवा की चॅप्टर 4, 5, 6 अल्जेब्रामधले चौथा 5वा 6वा प्रॉबेबिलिटी फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स या तिन्ही चॅप्टर्समधलं कोणतंही सम असेल कोणतंही गणित त्याचं उत्तर फायनल उत्तर हे शब्दांमध्ये म्हणजे वाक्यामध्येच पाहिजे आहे. त्याचं फायनल उत्तर कधी एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू असं येत नाही, किंवा नुसतं GST इज इक्वल टू काय 10,000 रुपये असं पण उत्तर कधी लिहायचं नाही. तुम्हाला ते उत्तर लिहिताना कंपल्सरी वाक्यामध्येच लिहायला लागणार आहे याची काळजी घ्या, कारण असं उत्तर लिहिण्यासाठी मार्क असतात. म्हणजे माझं कॅल्क्युलेशन बरोबर आहे त्याच्यामध्ये 10,000 रुपये जे मी शोधलेले आहेत उत्तर ते तो आकडा बरोबर आहे म्हणून मला पूर्ण मार्क मिळणार नाही, ते मी त्याचं उत्तर वाक्यामध्ये लिहायला पाहिजे ती गरज आहे. गणित सॉल्व करताना असं म्हटलं जातं की ही मेथड बरोबर आहे ती मेथड चुके असं काही नाही. बोर्डाचे पेपर्स चेक करणारे जे एक्झामिनर्स असतात त्यांना एक सूचना असते गणिताच्या दोन्हीच्या बाबतीत म्हणजे अल्जेब्रा आणि ज्योमेट्री, की मुलांनी पेपर कसाही जरी सोडवला म्हणजे कोणत्याही पद्धतीने सोडवला, कारण पद्धत वेगळी असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ टेक्स्टबुकमधली एक पद्धत असेल एखादं गणित सोडवण्याची, शाळेतल्या शिक्षकांची असेल, मुलांनी क्लास लावला असेल तर क्लासमधल्या शिक्षकांनी पण काहीतरी एखादी पद्धत सांगितली असेल, किंवा काही मुलं हुशार असतात ते स्वतः त्यांच्या डोक्यांनी काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करतात, अशी कोणतीही पद्धत असेल. मग पण कोणत्याही पद्धतीने मुलांनी गणित सोडवलं तरीसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने सोडवलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जर सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्स आल्या तर त्या मुलाला पूर्ण मार्क द्यायला लागतात. त्यामुळे ही मेथड बरोबर आहे ती मेथड चूक आहे असं काही नसतं. थोडक्यात तुम्हाला जी मेथड योग्य वाटते जी सोपी वाटते त्या मेथडनी तुम्ही गणित केलं तरी चालणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याचा भाग 1-2 म्हणजे दोन्ही पेपर्स, या दोन्ही पेपर्सचा पेपर पॅटर्न हा एकसारखाच असतो, तो काय आहे ते बघा. तर पुढचा विषय सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी सायन्स 1 आणि 2. आता या दोन्हीमध्ये जे ह्या दोन्ही सायन्सेसमध्ये ज्या ज्या प्रकारचे प्रश्न असतात थोडं मी कमी बोलणार आहे पण मी तुम्हाला फक्त सोडवलेल्या स्लाइड्स या दाखवणार आहे, तर त्या स्लाइड्स बघून तुम्ही ठरवायचं आहे की आपण एखाद्या ठराविक प्रश्नाचं उत्तर हे कोणत्या पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे. फक्त इथं महत्त्वाचा एक पार्ट लक्षात घ्या की सायन्स असेल किंवा पुढे हिस्ट्री जॉग्रॉफी लँग्वेजेस पण असतील या सगळ्या विषयांमध्ये महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन ही करायलाच पाहिजे, कारण जर का ती केलेली नसेल आणि उत्तर नीट वाचलं गेलं नाही म्हणून मार्क कमी मिळाले तर आपलं नुकसान होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा की अंडरलाईन हे करायला पाहिजे. आता सुरुवातीचा प्रश्न की योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, याच्यामध्ये उत्तर चौकटीत लिहिलं आहे, तुम्ही चौकटीत लिहिलं तरी चालेल, त्याला सिंगल अंडरलाईन डबल अंडरलाईन केली तरी चालणार आहे, पण पूर्ण वाक्य लिहून मग उत्तर लिहायचं आहे. म्हणजे फक्त उत्तर जे चौकटीत लिहिले तेवढंच लिहिलं तर मार्क मिळणार नाहीत, त्यामुळं स्टेटमेंट परत कॉपी करायचं आहे आणि मग त्याच्यापुढे आन्सर त्याचं लिहायचं आहे. याच्यामध्ये आणखीन काही इतर प्रश्नांचे प्रकार पण बघा, वेगळा घटक ओळखा किंवा पुढील मूलद्रव्यांची संयुजा लिहा, उत्तर प्रेझेंटेशन किती चांगल्या प्रकारे केलं आहे, म्हणजे प्रत्येकाला हे बघून असं वाटणारच आहे की आपलं पण असं व्हायला पाहिजे. ऑड मॅन आउट
कोरिलेशन, फिल इन द ब्लँक्स. आता इथे चौकट नाही केलेली, ह्या मुलांनी चौकट नाही केली, त्यांनी त्याच्याऐवजी डबल अंडरलाईन केले. तुम्ही तसं केलं तरी चालणार आहे. मॅच द फॉलोइंग टू ऑर फॉल्स. सायन्समध्ये साधारणपणे ह्या प्रकारचे प्रश्न असतात, शॉर्ट आन्सर, शॉर्ट नोट्स, आन्सर इन वन ऑर टू सेंटेन्सेस आणि गिव रिझन्स. आता हे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न कसे सोडवलेत किंवा त्याच्यामध्ये किती पॉईंट्स यायला पाहिजेत ते बघा. साधारणपणे 2 मार्काचा जर प्रश्न असेल तर मिनिमम 2 आणि मॅक्सिमम 4 एवढे पॉईंट हे लिहायचे आहेत. आणि साधारणपणे उत्तराची जी लेंथ असेल, लांबी, ती 1-8 ओळींपर्यंत. पण 3 मार्कांचा प्रश्न असेल तर मात्र मिनिमम 4 मॅक्सिमम 6 मुद्दे आणि त्याची लांबी उत्तराची ती 10-15 ओळींपर्यंत यायला पाहिजे. इथे एक महत्त्वाचा फॅक्टर लक्षात घ्या की प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा असेल, आन्सर इन शॉर्ट, शॉर्ट नोट, गिव्ह रिझन, कोणत्याही प्रकारचा असेल, पण त्या उत्तराशी रिलेटेड संबंधित टेक्स्टमध्ये जर एखादी डायग्रॅम आकृती दिलेली असेल तर ती काढायची. म्हणजे 2 मार्काचा प्रश्न आहे म्हणून आकृती नाही काढणार, 3 मार्काला असेल तर काढणार नाही. समजा असं गृहीत धरा की तुमच्या 2 मार्काच्या प्रश्नाला तुम्ही 4 पॉईंट लिहिले, पण तरी त्याच्याशी रिलेटेड आकृती पुस्तकात आहे बरं का, मग तुम्हाला ती काढायला पाहिजे. कारण जर का तुम्ही ती काढली नाही तर कदाचित तुमचा 1/2 मार्क हा जाऊ शकेल. याचा अर्थ आकृतीला 1/2 मार्क असतो असा नाही, पण आकृतीने तो प्रश्नाचं उत्तर परिपूर्ण होतं म्हणून पूर्ण मार्क आपल्याला मिळतात. आता हे काय सॉल्व्ह केलेले बघा, सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ फ्रॉग किंवा चार्ट कम्प्लीट करून दिलेला आहे, या प्रकारे तो प्रेझेंट करायचा आहे. या काही मराठी माध्यमातल्या स्लाइड्स आहेत, त्या लाँग आन्सर क्वेश्चन जे 5 मार्काला, त्याच्यामध्ये मिनिमम 8-10 पॉईंट हे यायला पाहिजे आहेत आणि त्याची लेंथ साधारणपणे 1 पानभर तरी उत्तर त्याचं व्हायला पाहिजे. कारण कधी लक्षात ठेवा की समजा तुम्हाला सायन्समध्ये फुल मार्क्स पाहिजे असतील, जर तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये, ह्या 5 मार्काच्या प्रश्नामध्ये पूर्ण मार्क मिळाले तर उत्तम गुण म्हणजे पूर्ण गुण मिळण्याचे चान्सेस हे वाढतात. थोडक्यात हे मोठाले प्रश्न आहेत ना, ते खरं तर आपले मार्क खाण्यासाठी असतात. मग आता तसं होऊ नये, मग पूर्ण मार्क त्यात मिळावेत म्हणून काय करणार, तर इंट्रोडक्शन म्हणजे त्याला प्रस्तावना आणि समारोप हा त्या उत्तराला पाहिजे. म्हणजे की समजा एखाद्या गोष्टीचे फायदे आणि तोटेल्या असं जर का तुम्हाला प्रश्न असेल, उदाहरण देते तर मग अमुक गोष्टीचे फायदे पुढील प्रमाणे आणि मग 1, 2, 3, 4 केलं, मग त्याखाली तोटे पुढील प्रमाणे, असं नाही चालणार. म्हणजे ती गोष्ट काय आहे, म्हणजे ती प्रस्तावना झाली आणि तसं समारोप पण यायला पाहिजे. त्या उत्तराशी रिलेटेड काही डायग्रॅम असेल, आता मॅप हे भूगोलामध्ये असणार आहे, पण भूगोलामध्ये आपण आत्ता मी जे नियम सांगतो ते इतिहास भूगोलामधल्या दीर्घोत्तरी प्रश्नांना पण तसेच असणार आहे. जे त्या उत्तराशी संबंधित मॅप असेल, डायग्रॅम असेल, तर तो आपण काढायलाच पाहिजे, किंवा अंडरलाईनिंग तर ते येणार आणि त्याला ऑप्शन असेल, म्हणजे 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे. तर नॉर्मली मी असं सांगेन की मुलांचा दृष्टिकोन कसा असतो की जिथं कमी लिहायला आहे किंवा आकृती नाही तो प्रश्न सोडवू. पण मी तुम्हाला उलटं सांगेन, जिथं लिहायला भरपूर आहे आणि आकृती आहे किंवा लिहायला कमी आहे पण आकृती आहे, तर असा प्रश्न तुम्ही निवडा. कारण तुम्ही आकृती चांगली काढली, सगळे पॉईंट्स कव्हर केले, तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळण्याचे चान्सेस हे असतात. म्हणून प्रत्येकाने प्रश्नाची निवड ही लाँग टर्म क्वेश्चन्ससाठी सुद्धा चांगली करायची आहे. आता हे काही सोडवलेलं बघा,
गिव रिझन्स, कारणे द्या. चार पॉईंट तर येणार त्याच्यामध्ये. या पद्धतीने ते प्रेझेंट करायचं आहे. इथं तुम्ही बघत असाल तर पॉईंटचे नंबर लिहिण्यासाठी आपण जो सेपरेट एक मार्जिन समास आखायचो ना, त्या समासामध्ये बरोबर पॉईंट नंबर लिहिलेले आहेत, अंडरलाईन केलेलं आहे. डेफिनेशन अँड एक्सप्लेन दी कन्सेप्ट. डेफिनेशन, व्याख्या ही पूर्णपणे टेक्स्टप्रमाणे असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मनाचे शब्द काही प्लस मायनस करू नका. अँड एक्सप्लेन दी कन्सेप्ट म्हणजे ती डेफिनेशन किंवा ती संकल्पना आपण आपल्या भाषेत लिहिणार. म्हणजे तिथं पाठ्यपुस्तकातलं जसं तसं लिहायची काही गरज नाही. फक्त इथं उदाहरण मात्र दोन द्या, म्हणजे डेफिनेशनला पण आणि कन्सेप्ट एक्सप्लेन करायला पण, या दोन्हीला उदाहरण हे ॲडिशनल तुम्हाला द्यायला लागेल. याप्रमाणे सायन्समधले प्रॉब्लेम्स, न्यूमरिकल्स ज्याला आपण म्हणतो, ते सॉल्व करताना दोन कॉलम करून, पहिला जो कॉलम असेल त्याच्यामध्ये दिलेली माहिती, साध्य जे म्हणजे साध्य म्हणजे जे शोधायचं आहे ते, सूत्र फॉर्म्युला आणि सोल्युशन आणि फायनल आन्सर. जे दिलेली माहिती, साध्य, सूत्र, रीत आणि उत्तर, याप्रमाणे या स्टेप्समध्ये सगळं आलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण सूत्र जे लिहितो ते सूत्र जर का बरोबर लिहिलं, फॉर्म्युला बरोबर असेल तर त्यासाठी आपल्याला मार्क मिळतो. म्हणून हे सगळं वेगवेगळं असं लिहायचं आहे. गिवन टू फाइंड फॉर्म्युला आणि सोल्युशन आणि फायनल आन्सर. इथं पण तुम्ही बघत असाल की फायनल आन्सर जे आहे ते बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. केमिकल इक्वेशन्स, रासायनिक अभिक्रिया संतुलित करायचे, ते ह्याप्रमाणे. काही जणं समीकरण संतुलित करून लिहितात, म्हणजे केमिकल इक्वेशन बॅलन्स करतात पण त्याला बॉक्स करत नाही किंवा त्याचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण हे देत नाही. तर माझी तुम्हाला माझं सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही एक्सप्लेनेशन आधी द्यायचं आहे आणि ते एक्सप्लेनेशन दिल्यानंतर मग त्याच्याखाली ते केमिकल इक्वेशन बॅलन्स करून त्याला बॉक्स करून लिहायचं आहे. सायन्समध्ये आपल्याला डायग्रॅम्स ड्रॉ करायला लागतात. तर ते डायग्रॅम ड्रॉ करताना स्ट्रिक्टली ॲज पर टेक्स्ट असले पाहिजेत. नंतर एक काम करायचं की एक चौकट आखायचे, 12 सेंटीमीटरचा स्क्वेअर, 12 सेंटीमीटरची एक चौकट, आणि त्या चौकटीच्या आतमध्ये आकृती काढायची. पण काय होतं की जर का आपण तसं केलं ना तर आपली आकृती डायग्रॅम बॅलन्स राहते. नाहीतर उगाच एखादा पर्टिक्युलर पार्टच खूप मोठा, कारण त्याला लिमिटच नाही ना. अख्खं पानभर तुम्ही कसंही काढलं तसं करायचं नाही आहे. 12 सेंटीमीटरचा बॉक्स, शक्यतो एका साईडला सगळी लेबलिंग नावं जे आपण देतो आकृतीला ते एका साईडला येईल असं बघा. पण असा काही नियम नाही की एका साईडलाच पाहिजे. एखादं दुसरं नाव हे काही कारणाने आपल्याला एका साईडला आणता येतच नाही, ते पलीकडच्या साईडला गेलं तरी चालणार आहे. आणि डार्क पेन्सिल वापरा. ह्या काही आकृत्या बघा, फक्त आकृत्या काढायची, कशा काढल्यात ते बघायचं आहे. डिफरन्शिएट बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा. कधी लक्षात ठेवा, नॉर्मली मुलं काय करतात की समजा एक्स आणि वाय यातला फरक असेल तर एक्सचा एक कॉलम, वायचा एक कॉलम. पण मी तुम्हाला सांगेन की त्या एक्स आणि वायच्या आधी आणखीन एक कॉलम तयार करा, पॉईंट ऑफ डिफरन्स. जे तुम्ही कोणता पॉईंट तिथं डिस्कस करणार आहात, फरकाचा कोणता मुद्दा, तर तो जो पॉईंट आहे ना, तर तो पॉईंटचं नाव हेडिंग लिहिण्यासाठी फक्त एक ॲडिशनल जास्तीचा कॉलम हा प्रत्येकाने करायचा आहे. एक्झामिनरचं काम सोपं होतं. परीक्षकाला कळतं की अरे हां, यांनी हा पॉईंट लिहिला आहे, बरोबर आहे, हा पॉईंट लिहिला आहे, बरोबर आहे, हा पॉईंट लिहिला आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे डिटेल लिहिले ते वाचतील, पण पॉईंटचं हेडिंग वाचून ते रिलॅक्स होतात की या मुलांनी महत्त्वाचे पॉईंट कव्हर केलेत. बरं का, थोडक्यात तुम्ही त्यांचं काम सोपं करता. आपण परीक्षेचं टेक्निक म्हणजे मला हेच म्हणायचं की तुम्ही परीक्षकाला जे लागतं ना ते असं इझिली सुखाने अवेलेबल करून द्या. जे तुम्ही त्यांचं काम सोपं केलं की ते तुम्हाला मार्क भरपूर देतील. पण तुम्ही उत्तरामध्ये त्यांना जे अपेक्षित आहे ते शोधण्यासाठी जर तुम्ही त्यांना त्रास दिला
तर नॅचरली तुमच्या मार्कांवरती परिणाम होणार. म्हणून मी असं हे पॉईंट जो आहे म्हणजे फरकाचा मुद्दा तो वेगळा आल्या असं मी सांगितलं, किंवा प्रत्येक वेळेस अंडरलाईन करा हे सांगितलं, त्यासाठीच की परीक्षकाचं काम हे सोपं व्हावं. इंग्लिश कुमार भारती या विषयाचा पेपर पॅटर्न यावर्षीपासून पूर्ण बदलला आहे. 100 मार्काच्या ऐवजी 80 मार्काचा झालेला आहे, म्हणजे हे सगळ्याच भाषांना लागू आहे. त्यातला इंग्लिशचा पेपर पॅटर्न असा असेल. तर पुढचा विषय इंग्लिश, याच्यामध्ये पण मुलांनी मुलांच्याकडनं लिहून घेतलेले जे आहे तर ते बघण्यावरती फोकस हा तुम्ही जास्त ठेवा. इंग्लिशमध्ये पाठ्यपुस्तकाचं वाचन हे फार महत्त्वाचं आहे, कारण मुलं काय करतात, त्यांना असं वाटतं की अरे सगळं रेडीमेड पॅरेग्राफ असेल तर तो आपल्याला वरती जर का देत असतील आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न आहेत मग त्यासाठी पुस्तक कशाला वाचायची गरज आहे. पण नाही, म्हणजे काही मुलं मला अशी माहिती आहेत की कोणता पॅरा दिला आहे हे फक्त पहिल्या एक दोन ओळी वाचून त्यांना कळतं की हां हा ह्या चॅप्टर धड्यामधला आहे, त्या पॅरामध्ये काय आहे हे त्यांना कळतं आणि ते डायरेक्ट प्रश्न सोडवायला सुरुवात करतात. का? कारण त्यांनी त्याच्यापूर्वी किमान 2-3-4 वेळा पाठ्यपुस्तकाचं वाचन हे केलेलं असतं. म्हणून तुम्हीसुद्धा पाठ्यपुस्तकाचं भरपूर वाचन करा आणि क्वेश्चन पेपर सोडवण्याचा सराव हा प्रत्येकाने भरपूर करायचा आहे. कारण जर का पेपर्स तुम्ही सोडवायचा सराव केला नसेल, नुसतंच पाठ्यपुस्तकाचं वाचन आहे, कारण पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न नाही आहेत ना, जे काही आहेत नंतर दिलेले, पण तरी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणूनचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतरच सरावाने कळणार आहेत. तेव्हा असं लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्यक्ष बोर्डाच्या परीक्षेला जाण्यापूर्वी प्रत्येक विषयाचे तुमचे किमान 6-8 पेपर्स क्वेश्चन पेपर्स हे सोडून व्हायला पाहिजे. मग त्यातले मे बी एक समजा तुम्ही 8 सोडवले त्यातले 1-2-3 तुम्ही तोंडी सोडवलेत चालतील, पण किमान 4-5 प्रश्नपत्रिका आहेत ना त्या तुमच्या हाताखालनं लिहून गेलेल्या आहेत हे तुम्ही बघायला पाहिजे. आणि हे फक्त इंग्लिश या विषयाला नाही, हे सगळ्याच विषयांना हा नियम लागू आहे. लँग्वेज स्टडी, की तुमच्या इंग्लिशमध्ये लँग्वेज स्टडी हा जो एक सेक्शन पार्ट असतो त्याच्यामध्ये हे एवढे सगळे पॉईंट्स हे कव्हर होतात. जे तुम्ही लँग्वेज स्टडीचा अभ्यास करता म्हणजे ह्या सगळ्या पॉईंट्सचा अभ्यास हा तुम्ही करणार आहात. तुमच्या पुस्तकामध्ये लँग्वेज स्टडीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तर तेवढ्याच ॲक्टिव्हिटीज ह्या तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी जरी सॉल्व केल्यात ना तरी खरं सांगतो तुम्हाला वेगळा लँग्वेज स्टडीचा अभ्यास करायची गरज पडणार नाही. म्हणजे पुस्तकामध्ये दिलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आणि मी म्हणलं त्याप्रमाणे प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या सॉल्व करायच्या, बस या दोन्ही गोष्टींमध्ये जेवढं येईल ना त्यातनं तुमचं बोर्डाचं काम भागणार आहे. जे खूप लँग्वेज स्टडीसाठी आणखीन अमुक तमुक मटेरियल गोळा केलं त्यातलं सॉल्व करत बसलं काही गरज नाही, पण पुस्तकामधल्या ॲक्टिव्हिटीजला मात्र पहिलं प्राधान्य आणि ते पूर्णपणे रायटिंगमध्ये तोंडी नाही. कारण लँग्वेजेसचा अभ्यास मुलांच्याकडनंही चूक होते, ते रायटिंगमध्ये करत नाहीत कारण त्यांना वाटतं हां ह्याचं अमुकचं उत्तर तमुक आहे, ते तोंडी पटकन केलं कारण लिहिण्याचा कंटाळा ना. पण मग हे सगळी सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याचे त्रास ॲक्च्युअल परीक्षेमध्ये होतात, मग ते होऊ नये. म्हणून लक्षात ठेवा की लँग्वेज स्टडीचा अभ्यास हा रायटिंगमध्ये करायचा आहे. या पद्धतीने ते प्रेझेंटेशन व्हायला पाहिजे. टेक्स्चुअल पॅसेजेस सॉल्व करताना मी तुम्हाला सांगितलं की आधी पाठ्यपुस्तकाचं रिडिंग जर असेल तर टेक्स्टमधला पॅसेज हा डायरेक्ट तुम्ही प्रश्न घेऊन पण सॉल्व करू शकता. पण टेक्स्चुअल असेल किंवा नॉन टेक्स्चुअल असेल त्या पॅसेजेसमध्ये पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन असतो दोन्हीच्या बाबतीमध्ये, प्रोज आणि पोएट्री, धडा आणि कविता दोन्हीच्या बाबतीमध्ये,
तर तो लिहिताना स्वतःच्या भाषेमध्ये लिहिता आला पाहिजे. आणि अनेक वेळा मुलांच्याकडनं होणारी चूक अशी की त्या प्रश्नाच्या उत्तराचं एक्सप्लेनेशन इंग्लिश समजा आपलं चांगलं नसेल तर मग ते एक्सप्लेन करायला आपण कमी पडतो. किंवा समजा ते उत्तर मला 5-7 ओळींमध्ये पाहिजे, पण त्या 5-7 ओळींमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स, स्पेलिंगच्या मिस्टेक्स, कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स ह्या मुलांकडनं खूप होतात. त्यामुळे खरं तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की टेक्स्च्युअल नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस, प्रोज, पोएट्री ह्या सगळ्यासाठी पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन असतो तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस ही रायटिंगमध्ये भरपूर वेळा करा. कारण ती जेवढ्या वेळा प्रॅक्टिस होईल ना तेव्हा परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला ना तरी तुम्ही तो व्यवस्थित सॉल्व्ह करू शकाल. थोडक्यात पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्नाची प्रॅक्टिस ही नीट करायची आहे. पोएम कॉम्प्रिहेन्शनसाठी काय पोएम दिलेली असेल त्याच्यावरचे क्वेश्चन्स तिथं काही मुलांना फार प्रॉब्लेम येत नाही, परत तिथं प्रॉब्लेम म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन. ॲप्रिसिएशनला जी पोएम असेल तर त्याचे मुद्दे पॉईंट्स जे असतात ना ते टेक्स्टमध्ये दिलेले आहेत. म्हणजे कोणत्याही पोएमचं ॲप्रिसिएशन हे कोणत्या पॉईंट्सला अनुसरून करायचं, म्हणजे कोणते पॉईंट्स डोळ्यासमोर ठेवून त्याचे ते पॉईंट एक्सप्लेन करायचे हे टेक्स्टमध्ये दिलेलं आहे. 5 मार्काचा क्वेश्चन असतो तर तुम्ही ते पॉईंट्स हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तेवढ्याच पॉईंट्सला अनुसरून एक्सप्लेनेशन करायचं आहे. काही पेपर्स असे बघितलेले आहेत म्हणजे मे बी त्या मुलांचं इंग्लिश चांगलं असेल म्हणून असेल पण ते खूप लिहित बसतात. आज 10वीच्या लेवलला तुमच्याकडनं एवढी अपेक्षा नाही आहे, कारण शेवटी मार्क 5च आहेत ना, 5 पैकी 5 मार्कच देणार, त्यापेक्षा जास्त तर कोणी देणार नाही तुम्ही खूप लिहिलं आहे म्हणून. पण त्याच्यामध्ये वेळ जातो आणि जेवढं तुम्ही जास्त लिहाल ना तेवढं चुकण्याचे चान्सेस पण वाढतात. म्हणून थोडक्यात जे मुद्दे ॲप्रिसिएशनचे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत त्याच मुद्द्यांना अनुसरून एक्सप्लेनेशन प्रॉपर हे द्यायचं आहे. या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन असेल. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज त्याला आपण नियम हाच जो टेक्स्च्युअल पॅसेजला आहे तोच नॉन टेक्स्च्युअल पॅसेजला. फक्त टेक्स्ट वाचायची किंवा वर्तमानपत्र वाचायची किंवा इतर कोणाला काही नॉवेल्स वगैरे, कथा कादंबऱ्या असं काही वाचायची सवय असेल, गोष्टीची पुस्तक, कॉमिक्स, अशा मुलांना हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा प्रश्न हा चांगला जातो. का? कारण त्यांना पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळं काहीतरी वाचायची सवय आहे ना. आता ह्यानंतर तुम्ही ती सवय लावा असं मी म्हणणार नाही, पण लॉंग टर्मसाठी ती सवय आवश्यक आहे. आज मी म्हणतो बाकी जाऊ देत, पण रोजचं वर्तमानपत्र कोणत्याही भाषेतलं असेल, म्हणजे तुम मराठी असेल, इंग्लिश असेल, पण आपण ते वाचतो का? कारण ते वाचल्यामुळं आपल्याला ॲडिशनल काहीतरी माहिती कळते, ॲडिशनल नॉलेज आपलं वाढतं. आणि आज लँग्वेजेसमध्ये कोणती लँग्वेज असेल, इंग्लिश, मराठी, हिंदी वगैरे, त्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये आपण निबंध लिहितो किंवा असं रायटिंग स्किलमध्ये एक वेगवेगळे पार्ट लिहितो, साधं पत्र लिहितो आपण. पण मग ते लिहिताना पण आपल्याकडे हे जे ॲडिशनल नॉलेज आहे तेच आपण वापरणार ना तिथं. मग ते नॉलेज वापरण्यासाठी आपण ते कधी ॲक्वायर केले का, घेतले का नॉलेज, म्हणजे आपण असं कधी काही वाचलं होतं का? थोडक्यात ॲडिशनल रिडिंग करायची सवय असेल तर त्यांना हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सॉल्व्ह करणं सोपं जातं. लेटर रायटिंग, आता लेटर रायटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे फॉर्मल, इनफॉर्मल दोन्ही प्रकार असतात. ते सॉल्व्ह करताना ह्याप्रमाणे सॉल्व्ह करायचे. वन साईड अलाइनमेंट म्हणजे लेफ्ट साईडनी सगळं सुरू करायचं आहे. शेवट युअर सिन्सिअरली असं काहीतरी आणि एक्स वाय झेड इथं आपण आपलं नाव काही लिहित नाही. रिपोर्ट रायटिंग, एकाच पॅरेग्राफमध्ये साधारणतः 20-25 ओळी एवढं उत्तर. डायलॉग रायटिंग, डायलॉग रायटिंगमध्ये 2-3 प्रकारे प्रश्न विचारला जातो की अरेंज सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर, जे तुम्हाला एक समजा काही वाक्य देतील आणि ती वाक्य जी आहेत 6 वाक्य असतील समजा तर ती वाक्य प्रॉपर ऑर्डर त्याची लावायची, म्हणजे आधी कोण काय म्हणाल नंतर काय म्हणालं अर्थ समजून घेऊन ती वाक्यांची ऑर्डर लावायची.
किंवा डायलॉग सुरुवात करून देतील आणि मग शेवट तुम्हाला करायचा आहे, कम्प्लीट तुम्हाला करायचं आहे, किंवा सिक्स मिनिंगफुल एक्सचेंजेस, म्हणजे समजा दोघं जण आहेत आई आणि मुलगी, मग आई 6 वेळा काय म्हणाली ते आणि मुलगी त्याच्यावर 6 वेळा काय म्हणाली ते, असं दोन्ही तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. जर का डायलॉग ॲक्च्युअल लिहायची वेळ आली तर त्याचं प्रेझेंटेशन हे ह्याप्रमाणे असावं, 2 कॉलम करून. स्पीच रायटिंग, भाषण करायची वेळ फार सगळ्यांवरती येते असं नाही, पण इमॅजिन करून की समजा शाळेचा सेंड ऑफ आहे आणि मला काहीतरी बोलायचं आहे, मग ते जे काही बोलायचं ते जे स्पीच आहे ते स्पीच आपल्याला लिहायला लागतं. ते ह्या पद्धतीने इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल ती वर्बल असेल नॉन वर्बल असेल, एकतर ती पॅरामध्ये पण लिहू शकतो आपण, जी इन्फॉर्मेशन कशी दिलेली आहे त्याच्यावरती डिपेंड करेल, पण अशी एकाच पॅरामध्ये पण आपण लिहू शकणार आहे, किंवा याप्रमाणे 2 साईड 2 कॉलम्स, जे ॲक्च्युअली आपण 2 कॉलम काही ड्रॉ करून आखून करणार नाही आहे, पण ह्या पद्धतीने पण आपण इन्फॉर्मेशन ही प्रेझेंट करू शकतो. लाईव्ह इंग्लिश, लाईव्ह इंग्लिश म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी करायला लागतात इंग्लिशमध्ये, तर त्या करताना आपण कशा करू, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता 10वीनंतर तुम्ही 11वीला जाणार, त्याला तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरायला लागेल, मग तो तुम्ही कसा भरणार? लाईव्ह इंग्लिशसाठी टॉपिक कोणते? फार वेगळं डोकं चालवायचं नाही आहे, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला जेवढे लाईव्ह इंग्लिशचे टॉपिक दिलेत तेवढेच करायचे, तेवढे केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. हां, म्हणजे त्याच्या बाहेरचं काही पडलं तर एकतर पडण्याचे चान्सेस नाहीत, आणि जरी पडलं ना तरी मी नक्की सांगेन की तुम्ही टेक्स्टबुकमधले सगळे टॉपिक केलेले असले तर समजा चुकून बाहेरचं पडलं तरी तुम्हाला त्या प्रिपरेशनच्या बेसवरती बाहेरचं नक्की करता येईल. आत्ता मी म्हणलं की तुम्हाला 11वीचा ॲडमिशन फॉर्म भरायला लागला, तर तो भरताना मग तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवातीला तुमचं नाव, मग ॲड्रेस असेल, फादर्स नेम, मदर्स नेम वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीच्या येऊ शकतात, त्या इमॅजिन करून तो ॲडमिशन फॉर्म हा तुम्हाला प्रेझेंट करायचा आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला प्रत्यक्षात कधीतरी आयुष्यात करायला लागणार आहे, म्हणजे हा असा ॲडमिशन फॉर्म भरायला लागणार आहे, तर तो तुम्ही आत्ता या लाईव्ह इंग्लिशमध्ये भरणार आहात. ट्रान्सलेशन, शब्दांचं पण ट्रान्सलेशन असेल किंवा वाक्याचं पण ट्रान्सलेशन असेल, किंवा इंग्लिशमध्ये वाक्य देतील त्याचं मराठीमध्ये, किंवा मराठीमध्ये वाक्य देतील त्याचं इंग्लिशमध्ये, जी काय मदर टंग असेल आपली त्याप्रमाणे, असं वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्सलेशन विचारलं जातं. म्हणजे एकच पॅरा दिला आणि त्याचं ट्रान्सलेशन करा असं आता नाही आहे, पण याच्यामध्ये पूर्ण मार्क मिळण्याचे चान्सेस असतात. म्हणजे इंग्लिशमधले जवळजवळ सगळे प्रश्न प्रकार जे आहेत ना ते आता अशा पद्धतीने डिझाईन केले की ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे किंवा जे इंग्लिशचे मी म्हटलं त्याप्रमाणे प्रॉपर टेक्स्टबुकचं रिडिंग आणि मिनिमम 6 to 8 क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करणार, त्यातले मी सांगितलं त्याप्रमाणे काही ओरली आणि काही रायटिंगमध्ये, हे करतील ना त्यांना इंग्लिशमध्ये आउट ऑफ 100, 90 वर जाणं इज नॉट अ बिग डील, काय खूप काय अवघड आहे असं काही नाही. पण यातली सर्वात, म्हणजे ही लँग्वेजेसला सगळ्यालाच लागू आहे, पण सर्वात यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लँग्वेजेसची प्रॅक्टिस, सराव हा पूर्णपणे रायटिंगमध्ये व्हायला पाहिजे. जी मुलं ओरली करतात मग तुम्ही खूप वेळ अभ्यास कराल, पण माझ्या दृष्टीने त्याचं महत्त्व फार नाही. तुम्ही जो अभ्यास केलात त्यातला मिनिमम 30-40% एस्पेशली या लँग्वेजेसच्या बाबतीत स्टडी हा तुम्ही रायटिंगमध्ये केलात का? कारण खूप वेळा एक अनुभव असा घ्याल बघा की आपण रायटिंगमध्ये म्हणजे लिहायला लागलो ना की आपल्याला सुचायला लागतं, अरे पण मग त्यासाठी लिहा ना, म्हणजे तुम्हाला काय सुचतं आहे तुम्हाला कळेल. म्हणजे खूप वेळा निबंध म्हणजे थापा मारायच्या,
अरे हो, पण तुम्ही आधी खूप वेळा त्या थापा मारल्या असतील, म्हणजे खूप निबंध लिहिले असतील, तर तुम्हाला परीक्षेमध्ये ते निबंध लिहिताना पण सुचतं, छान पद्धतीने सुचतं आणि निबंध आपला चांगला तयार होतो. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा पेपर पॅटर्न नवीन बदललेला हा याप्रमाणे असणार आहे. आता मराठी हायर आणि लोअर दोन्ही मराठी, त्याचबरोबर हिंदीसुद्धा, हिंदी 150 साधारणपणे यांच्यामधले प्रश्न प्रकार सेम आहेत, म्हणून तर हे विषय मी एकत्र करतो आहे. आता मराठी हिंदी प्रश्नपत्रिका, म्हणजे आपण त्याला कृतीपत्रिकाच म्हणतो हल्ली, ॲक्टिव्हिटी शीट आहे ती. त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये सिक्वेन्स जो असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो, कारण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये दिलं असेल, आकृती दिली असेल, मग त्या आकृतीमधला जो क्रम फॉलो केलेला आहे, कारण त्या क्रमावरनं आपल्याला काहीतरी प्रश्न त्याचे प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत किंवा काहीतरी एक्सप्लेन करून लिहायचं आहे, थोडक्यात त्यामधला क्रम जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि मराठी हिंदीमध्ये इंग्लिशसारखंच आहे, पण इंग्लिशपेक्षा मुलांना ते त्या मानाने सोपं जातं, अर्थात इंग्लिश मिडियमच्या मुलांना हा प्रश्न प्रकार अवघड जातो की स्वमत प्रकटीकरण, एक्सप्रेशन ऑफ ओन थॉट्स, जे स्वतःचे विचार, हे मांडता यायला पाहिजे. परत मी मगाशी इंग्लिशच्या वेळेला म्हटलो तोच मुद्दा, की तुम्ही स्वतःचे विचार मांडायचे म्हणजे डोळे मिटायचे आणि विचार करत बसायचं एखाद्या पॉईंटवरती, आणि मग म्हणायचं हा मला विचार सुचतात बरं का, मला येतं, त्याचा नाही उपयोग. तुम्हाला रायटिंगमध्ये तुम्ही जेव्हा लिहायला घेता ना, त्यावेळेला ते विचार किती सुचतात, कारण खूप वेळा असं होतं की ओरली विचार करताना माझ्या दोन वाक्यांची एकमेकांना लिंक नसली तरी चालते, पण रायटिंगमध्ये जर का माझ्या दोन क्रमाने लिहिलेल्या वाक्यांची जर का लिंक नसेल, तर तपासणाऱ्याला कळणारच नाही मी काय लिहिलं ते, आणि तो मार्क देणारच नाही. म्हणून इथंसुद्धा लँग्वेजेसच्या बाबतीमध्ये, मराठी हिंदीच्या बाबतीत, की तुम्ही रायटिंगमध्ये प्रॅक्टिस करावे ना, तो जास्त करायला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार, जे थॉट्स आहेत, ते एक्सप्रेस करायचे, ते लिहिण्याची त्याची सवय लागेल, आणि मग त्या सवयीतनं तुमची एक अशी छान लिंक तयार झाली ना लिहिण्याची किंवा तुमच्या विचारांची, की परीक्षकाला ते आवडेल आणि तुम्हाला मार्क चांगले मिळतील. आकृती तुम्हाला दिलेली असते तर ती आकृती परत काढायची आणि ती पेनाने काढायची, पेन्सिलने काढायची नाही. तुमची पाठ, म्हणजे धडा, कविता, हे वारंवार वाचन व्हायला पाहिजे, आणि वाचून वाचून आपल्याला ते त्याचं आकलन, म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे, कोणत्या शब्दांचे अर्थ काय आहेत, कोणता शब्द तिथं कोणत्या अँगलनी अर्थाने घेतलेला आहे, हे तुम्हाला डिटेल्स तुम्ही वारंवार जर का वाचलं असेल तरच तुम्हाला ते कळतील. त्यासाठी 3 वेळा तरी तुमचा प्रत्येक धडा किंवा कविता ही वाचून व्हायला पाहिजे, आणि साधारणपणे 80 पैकी 24 मार्क, 30% हे रायटिंग स्किल, म्हणजे निबंध, पत्र वगैरे असं असणार आहे. प्रत्येक कृती, म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे ना, ती स्वतः करायची सवय लावा. मुलांना काय असतं की समजा तुम्ही पेपर सोडवत आहे किंवा तुमच्याकडं नोट्स आहेत, डायजेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत ना, त्या रेडीमेड सॉल्व्ह करायच्या. मी म्हणतो तसं नाही, तुम्ही ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती स्वतः करायचा प्रयत्न करा ना. तिथं डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन जे दिलेलं आहे, तर तसं काहीतरी वेगळं, तुम्ही एखाद्या पॅरेग्राफवरनं तुमचं स्वतःचं काहीतरी डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन करून तुम्ही ती कृती मांडा ना, अशा सवयी केल्या तर खूप उपयोगाला पडतील. प्रेझेंटेशन या पद्धतीने व्हायला पाहिजे.
आता इथे आपण सोमत प्रकटीकरण म्हणतो बघा की आई वडील निवृत्त झाल्यावर तुम्ही त्यांची काळजी कशी घ्याल. आता याचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे ना. म्हणजे अशी जी उत्तरं की जी पाठ्यपुस्तकामध्ये किंवा डायजेस्टमध्ये कुठेही दिलेली नसतात, तर त्याचा सराव हा तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा कृतीपत्रिका कृती सॉल्व केल्यानंतरच तुमचा होणार आहे. इथं ॲक्टिव्हिटीजचं डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन हे कसं केलेलं आहे बघा. आता कवितांच्या बाबतीमध्ये त्याचा आशय, त्याचं मिनिंग किंवा अर्थसौंदर्य, त्यातला भावार्थ, रसग्रहण याच्यावर आधारित प्रश्न हे जास्त विचारले जातात. त्यामुळं उत्तर पाठ करून लिहिलं असं कवितांच्या बाबतीमध्ये पण शक्य होत नाही. प्रेझेंटेशन या पद्धतीने स्थूल वाचन याला उतारा काय आपल्याला देत नाही, फक्त प्रश्न विचारतात. त्यामुळे स्थूल वाचनाचे जे धडे आहेत तर त्या प्रत्येक धड्याची तुम्हाला पूर्ण परिपूर्ण माहिती ही पाहिजे आहे. कारण स्थूल वाचन सोडून उलट इतर जे धडे आहेत ना त्याचं तुम्हाला पॅरेग्राफ ॲक्टिव्हिटी काहीतरी देतील, पण याचं काहीच देणार नाही, फक्त प्रश्न असणार आहेत. पण त्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला लिहिता येण्यासाठी स्थूल वाचनाचा प्रत्येक धडा महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करून किमान 3 ते 4 वेळा तुमचा वाचला गेला पाहिजे. आणि जर तो एवढ्या वेळा वाचला गेलेला असेल तरच तुम्हाला ती कृती त्याच्यावरती आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हे सोडवता येतील. आता ग्रामर, व्याकरणातले प्रश्न, एकतर 9वीपर्यंतचं सगळं व्याकरण हे तुम्हाला येणं आवश्यक आहे. म्हणजे 9वी संपली त्याचं आता काही गरज नाही असं व्याकरणाच्या बाबतीत तरी नाही. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये व्याकरणाची पण नमुना कृतीपत्रिका म्हणजे स्पेसिमेन ॲक्टिव्हिटी शीट ही दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, प्रश्न आहेत, एकतर तेवढंच केलं तरी तसं पुरेसं आहे. पण प्रॅक्टिस करायची असेल तर तिथं ज्या ज्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत तर त्या प्रश्नांसारखे ॲडिशनल प्रश्न तेवढेच तुम्ही केलेत तरी चालतील. व्हरायटी खूप आणायची गरज नाही. म्हणजे मला माहिती आहे की मुलं मार्केटमधनं खूप वेगवेगळी पुस्तकं किंवा इतर काहीतरी कलेक्ट करतात. खरं तर चांगलं आहे, म्हणजे नॉलेजच्या दृष्टीने ती गोष्ट चांगलीच आहे. पण तरी आता फक्त परीक्षेचा विचार जर का केला तर पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली नमुना कृतीपत्रिका ॲक्टिव्हिटी शीट जी आहे व्याकरणाची, तर तेवढी तुम्ही सॉल्व केली तरी चालेल. फक्त ती सॉल्व करताना स्वतःच्या मनाने करा, म्हणजे न बघता करा. म्हणजे हा प्रश्न आणि त्याचं हे उत्तर अशा पद्धतीने ती ॲक्टिव्हिटी शीट ही करायची नाही आहे. सोडवताना कसं सोडवलं नीट बघा. तुम्हीसुद्धा तुमच्या परीक्षेमध्ये प्रेझेंटेशन याच पद्धतीने करायचं आहे. उपयोजित लेखन हे ज्याला आपण रायटिंग स्किल म्हणतो ते, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे 3 त्याचे उपविभाग आहेत, एकूण 24 गुण त्याला असतात. त्यामध्ये लेटर रायटिंग, पत्रलेखन, त्या दोन्ही येतील. म्हणजे फॉर्मल, इनफॉर्मल, औपचारिक, अनौपचारिक. एकूण 6 मार्काला लेटर असेल आणि त्या 6 मार्कांपैकी 2 मार्क हे पत्ता, तारीख, मायना किंवा सब्जेक्ट लिहायला, योग्य मजकूर म्हणजे आपण जे खरं पत्र जे लिहितो ते, त्याला 3 मार्क, आणि शेवटी समारोप तुम्ही कसा करणार आहात त्यासाठी 1 मार्क. असे टोटल 6 मार्काला मराठीमध्ये असणार आहे. तर पत्रलेखनामध्ये विषय देणार नाहीत तुम्हाला,
ती मुख्याध्यापकांना पत्र लिहा किंवा असं डायरेक्ट न देता त्याची कृती देतील ॲक्टिव्हिटी असेल आणि दोनपैकी एका विषयावर तुम्हाला पत्र हे लिहायला लागेल. पत्रामधले प्रकार मागणी विनंती हे औपचारिकमध्ये आणि अनौपचारिक म्हणजे कौटुंबिक पत्र दोन्ही प्रकारच्यापैकी एक कोणतं तरी तुम्हाला सोडवायचं आहे. पण अगदी खरं तर मार्क चांगले मिळवण्याच्या दृष्टीने तुम्ही जे फॉर्मल लेटर असतं ना औपचारिक तर त्याच्यामध्ये मार्क हे खूप कमी लिहून पण चांगले मार्क मिळू शकतात. जी ॲक्टिव्हिटी दिलेली असेल त्यामध्ये दिलेल्या गोष्टी ठराविक साच्यामध्ये मांडणी आवश्यक आहे. म्हणजे पत्र आपण लेफ्ट साईडनी सुरू करतो म्हणजे सगळं लेफ्ट साईड अलाइनमेंट ही त्याची अशी असली पाहिजे आहे. आणि तुम्ही कसं पत्र लिहिलेलं आहे किंवा तुम्हाला काय लिहायचं आहे हे नक्की समजलं आहे का, त्याचं आकलन झालं आहे का, याप्रमाणे तुम्हाला मार्क हे दिले जातात. पत्र ह्या पद्धतीने लिहिलं जावं. पूर्णपणे लेफ्ट साईड अलाइनमेंट केली आहे बघा. सारांश लेखन, तुम्हाला जो उतारा दिलेला असेल त्याचा एक तृतीयांश सारांश हा करायचा आहे. म्हणजे समजा 300 शब्द असतील तर तुम्ही ते 100 शब्दांमध्ये करणं अपेक्षित आहे. इथं कुठेही शब्द मोजायच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त एक जरी काम केलं ना की जो पॅसेज पॅरा तुम्हाला दिलेला आहे उतारा त्याच्यामध्ये जी उदाहरणं दिलेली असतील त्यातले काही संवाद असतील किंवा एक्सप्लेनेशन एखाद्या मुद्द्याचं खूप दिलं असेल तर ते टाळून जरी तुम्ही लिहिलं ना तरीसुद्धा सारांश हा आपोआप तयार होतो. अर्थात त्याला पण प्रॅक्टिस ही करायला पाहिजे. आता इथं बघा, पहिल्या 3 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला तो सारांशाचा उतारा दिला आहे आणि शेवटच्या त्या 6-7 ओळींमध्ये प्रत्यक्षात सारांश हा लिहिलेला आहे. सारांश लिहिताना पण त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाचे शब्द असतील त्याला अंडरलाईन ही करायची आहे. जाहिरात लेखन, आपल्याला जाहिरात तयार करायला लागते किंवा जाहिरात दिलेली आहे विषय त्याच्यावरून त्याची कृती करायला लागते. पण एक नक्की की तुमचं ड्रॉईंग बरं असेल, म्हणजे मी चांगलं नाही म्हणत आहे, अनेक जणांचं चांगलं नसतं, पण बरं जरी असेल ना तरी जाहिरात तयार करायची जर का वेळ आली तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईनचा वापर करा. दिसायला ते खूप छान दिसतं, मार्क चांगले मिळतात. याप्रमाणे आता वनराई, झाडे लावा झाडे जगवा वगैरे त्याच्याबद्दलची माहिती देणारी एक पॅम्पलेट आहे म्हणू ते आपण. किंवा घर भाड्याने द्यायचं आहे त्याच्यामध्ये घराचं चित्र काढलं असं तुम्हाला काही सुचेल ते. कारण इथं तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ना, तुमची प्रतिभाशक्ती, तर तुम्ही जेवढी जास्त चांगली वापराल तेवढे मार्क तुम्हाला चांगले मिळणार आहे. बातमी लेखन, बातमी तुम्हाला लिहायची, होऊन गेलेली कोणती तरी घटना आहे त्याच्यावरची बातमी तुम्हाला लिहायची. त्यामुळे लक्षात घ्यायला पाहिजे की ती पास्ट टेन्समध्ये असली पाहिजे, भूतकाळ येतो, होऊन गेले ना ते, जे होऊन गेले ती बातमी होते. किमान 15 ओळी तरी पाहिजे आणि त्याचे स्थळ वेळ व्यक्ती यांचा उल्लेख आहे ना तो अगदी स्पेसिफिक आणि बरोबर व्हायला पाहिजे. आणि कधी निगेटिव्ह भाषा वापरायची नाही, म्हणजे जे घडलं आहे ते त्याचप्रमाणं लिहायचं आहे. त्याच्यामध्ये स्वतःचं मत, कारण नॉर्मली असं होतं की आपण आपलं मत व्यक्त करायला गेलं की त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी यायची शक्यता असते, त्यामुळे असं नाही करायचं. याप्रमाणे बातमी लिहायची. कथालेखन, साधारणतः 20 ओळींमध्ये कथा लिहायची. कथा ही पास्ट टेन्समध्ये पाहिजे, त्याला शीर्षक हे कंपल्सरी लिहायला पाहिजे. तर कथालेखनामध्ये प्रकार आहेत की तुम्हाला अर्धवट कथा दिली किंवा सुरुवात दिली पुढे तुम्ही कंप्लीट करा, किंवा शब्द काही शब्द आहेत त्या शब्दांवरून किंवा मुद्द्यांवरून कथा लिहायची. कधीकधी शेवट दिलेला असेल, कथेचा शेवट दिलेला असेल, त्याच्यावरून तुम्हाला आधीची कथा सगळी ही
इमॅजिन करून लिहायची, असं काही कोणत्याही प्रकारे ते असं दिलेल्या कोणत्याही प्रकारे विचारतील. फक्त एक आहे की समजा सुरुवातीला त्यांनी काही मुद्दे दिलेत, काही शब्द दिलेत, किंवा सुरुवातीच्या त्या कथेमधले 4-5 ओळी दिलेल्या आहेत, तर ते मात्र लिहू नका. त्याच्या पुढं तुम्हाला जे लिहायचं आहे ते फक्त तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्यांनी जे दिलेलं आहे ते तुम्ही लिहिणं अपेक्षित नाही आहे. या पद्धतीने कथा ही लिहायची आहे. आणि कथा लिहिताना पण एक 2-3 मे बी 4 पॅरेग्राफमध्ये करून लिहा. म्हणजे इथं इन्फॉर्मेशन आपण हे इतर इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आपण जे काही लिहितो की एका पॅरेग्राफमध्ये आपण सगळं लिहितो तसं लिहायचं नाही आहे. किमान एक 2-3-4 पॅरा हे तुम्ही करायचे आणि त्याच्यामध्ये ती कथा लिहायची. निबंध लेखन, तर निबंध लेखनामध्ये 2-3 प्रकार, एक प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन. बरीच मुलं आत्मकथना टाईप जर असेल तर ते प्रेफर करतात, पण ते लिहायला सोपं जातं असं त्यांना वाटतं, हरकत नाही. पण जे काही लिहिणार आहात ना त्याच्यामध्ये स्पेसिफिकपणा, विषय सोडून बाहेरचं खूप लिहिणं हे टाळा. स्पेसिफिक जर का असेल तर मार्क निबंधाला भाषांमध्ये पण चांगले मिळतात. 3 परिच्छेद, 3 पॅरा किमान व्हायला पाहिजेत आणि त्या 3 पॅरांमध्ये 20 ओळी ह्या यायला पाहिजेत. म्हणजे खरं तर मराठी मीडियमची जी मुलं आहेत ना, म्हणजे मराठी किंवा सेमी, त्यांचा निबंध हा आणखीन मोठा होणं अपेक्षित आहे. याप्रमाणे कवितेतल्या ओळी, म्हणजे तुम्ही मे बी मराठीच्या निबंधामध्ये हिंदी कवितेतल्या ओळी, किंवा तुमचं संस्कृत असेल तर संस्कृतमधली सुभाषितं, वाक्प्रचार, म्हणी यांचा वापर करून तुम्ही निबंध जर का लिहिला आणि असं जे काही आपण बाहेरचं वापरतो ना त्याला अंडरलाईन करायची, कारण परीक्षकाला त्या गोष्टी अट्रॅक्ट करतात. इतिहास आणि भूगोल हे दोन्ही पेपर्स 40-40 मार्काला असतील आणि त्याचा पेपर पॅटर्न याप्रमाणे. आता आपण हिस्ट्री, जॉग्राफी, इतिहास आणि भूगोल या विषयांची उत्तरपत्रिका कशी प्रेझेंट करायची हे आपण बघणार आहोत. जे इतर विषयांना लागू आहेत तेच काही मुद्दे ह्या इतिहास भूगोलाला सुद्धा लागू पडतात. एकतर पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन, किमान 3-4 वेळा तरी पुस्तकाचं वाचन हे तुमचं झालेलं असलं पाहिजे. तिसऱ्या चौथ्या वाचनामध्ये महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करून वाचन हे केलेलं असलं पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, वस्तुनिष्ठ प्रश्न जे त्याच्यामध्ये विचारतील त्याची उत्तरं पण तुम्हाला अचूकपणे देता येतील. इतिहास भूगोलामध्ये नॉर्मल एक्सपिरियन्स असा की मुलं भरपूर थापा मारतात, म्हणजे हा इतिहास कधी घडला होता की नाही असा प्रश्न पडावा अशा थापा मुलं मारतात. तसं करू नका, कारण परीक्षकाला ह्या मारलेल्या थापा लगेच कळतात. आज कोणताही 10वीला इतिहास किंवा भूगोल शिकवणारे शिक्षक अनेक वर्ष नोकरी केलेली असते, अनेक वर्ष ते शिकवत असतात म्हणून ते 10वीला शिकवत असतात, तेव्हा त्यांचं नॉलेजचा बेस हा स्ट्रॉंग चांगला तयार असतो. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट थापा मारल्यात तरी त्या त्यांना कळतात. हां, आता समजा इतिहास भूगोलामध्ये, भूगोलामध्ये एस्पेशली काही नवीन ताज्या घडामोडी किंवा ताजी माहिती की अंटार्क्टिकावरती असं घडलं, ब्राझीलमध्ये नव्याने असं झालं, अशी काही ॲडिशनल माहिती तुम्ही लिहिलीत तरी हरकत नाही. पण ती ॲडिशनल माहिती म्हणजे तुमचं उत्तर असू देऊ नका. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी माहिती दिली आहे ती उत्तराचा प्रमुख भाग म्हणून लिहिली आणि नंतर आत्ता ताज्या घडामोडींवर आधारित काहीतरी तुम्ही जास्तीचं लिहिलं तर चालू शकणार आहे.
तर सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण लिहायचे आहेत. ह्याच्यामध्ये संपूर्ण विधान वाक्य पूर्ण लिहायचं आहे, फक्त उत्तराचा भाग लिहायचा नाही आहे, आणि उत्तराचा जो भाग असेल त्याला अंडरलाईन करायचे याप्रमाणे. उत्तराच्या भागाला चौकट केलीत तरी चालेल, डबल अंडरलाईन केलीत तरी चालणार आहे. तर चुकीची जोडी ओळखून ती लिहायची आणि बरोबर जोडी पण लिहायची आणि चूक म्हणजे चूक दुरुस्त करून परत ती बरोबर जोडी लिहायची आहे या पद्धतीने. जे शब्द चुकलेले त्याला सर्कल केलंय बघा, हे तुम्ही मुलांनी लिहिलेलाच पेपर आहे तो. संकल्पना चित्र काढायचं आहे, ते काढताना पेननी काढा, पेन्सिलनी नको. तिथंच खाली तुम्हाला घटना कालानुक्रमे लावा असा प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा ते पण बघा. दोन कॉलम करून सोडवलेला आहे प्रश्न तो. संकल्पना स्पष्ट करा किंवा टिपाल्या, मुद्देसूद उत्तर लिहायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार उदाहरणं एक्झाम्पल्स आपण जी देतो ती त्यातमध्ये यायला पाहिजे आहेत. भूगोल एका वाक्यात उत्तर लिहा. उत्तर हे एका वाक्यातच यायला पाहिजे अचूक आणि थोडक्या शब्दांमध्ये. म्हणजे काही वेळा असं बघण्यात येतं की प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या आहे आणि मुलं पाच पाच सहा सहा ओळी लिहितात, असं बरोबर नाही. हे फक्त वाक्य पूर्ण करायचं नाही क्रियापद देऊन, पण पाच सहा ओळीमध्ये लिहायचं असं नका करू. आणि उत्तराचा जो अचूक शब्द असेल ना त्याला अंडरलाईन करायचे आहे. इतिहासामध्ये सकारण स्पष्ट करा, जे कारणं व्यवस्थित कारण देऊन डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, पण ते पॉईंटनुसार द्यायचं आहे. पॉईंट नंबर 1, 2, 3, 4 जे इतिहास भूगोलामध्ये आणि दोन्ही सायन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरं ही आपण पॉईंट्समध्येच देणार आहोत. इतिहासामध्ये सविस्तर उत्तरे लिहा, 3 मार्काचा प्रश्न आहे. उत्तर पॉईंटमध्ये लिहिणार आणि 3 मार्काला आहे म्हटल्यानंतर मिनिमम 6 तरी मुद्दे पाहिजेत, 6 ते 8 मुद्दे हे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पण असं गृहीत धरा की एखाद्या प्रश्नाच्या 3 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तराचे पाठ्यपुस्तकामध्ये 9 मुद्दे 10 आहेत, तर काय करायचं? लिहा सगळे, येत आहेत ना तुम्हाला? हां, म्हणजे परीक्षकाची अपेक्षा मे बी 6 मुद्द्यांपर्यंत लिहिलं तरी ते मार्क देतील. पण इथं प्रॉब्लेम कसा होतो की असं गृहीत धरा की एखाद्या प्रश्नाच्या उत्तराचे 10 पॉईंट्स आहेत, परीक्षकाची अपेक्षा आहे की तुम्ही 6-7 मुद्दे लिहावेत. पण तुम्ही जे 6-7 मुद्दे लिहिलेत समजा, तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे 1-2-3 आहेत तेच नेमके आले नाहीत, तर एखादा परीक्षक महत्त्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये आले नाहीत. म्हणजे मुद्द्यांचा आकडा म्हणला तर जे 6-7 पाहिजे त्याला मिळालेत, पण महत्त्वाचे आले नाहीत म्हणून मे बी 1/2 मार्क 1 मार्क गेला, तर ती रिस्क आपल्याला घ्यायची नाही. मग ठीक आहे ना, त्यांची अपेक्षा 6 मुद्द्यांची आणि पाठ्यपुस्तकामध्ये 10 मुद्दे आपण सगळे लिहून टाकू. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवायचा आहे. भौगोलिक कारणे 3 मार्काला आहेत, त्यामुळे परत 6 मुद्दे इथं लिहिणं आवश्यक आहे. इतिहासामध्ये चुक्का बरोबर ते विथ एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये लिहायचं आहे.
कारण तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे कारणं काय चूक एका बरोबर आहे त्या कारणासकट लिहिलं नाही तर मार्क मिळणार नाहीत. या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन आणि एक्सप्लेनेशन हे द्यायचं आहे. भूगोल सविस्तर उत्तरे, उत्तर अचूक आणि मुद्देसूद पाहिजे, म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर लिहायचं आहे. मिनिमम 6 ते 8 मुद्दे, कारण 4 मार्काला आहेत. मग इथं तो मगाशी मी सांगितला तोच नियम की पाठ्यपुस्तकामध्ये 10 मुद्दे असतील तर ते तुम्ही 10 मुद्दे लिहायला पाहिजे. तर 4 मार्काला म्हणजे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामध्ये प्रस्तावना समारोप हा असणार. तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नाशी संबंधात पुस्तकामध्ये आकृती असेल किंवा मॅप असेल तर तो पण काढायचा आहे. आकृत्या काढताना स्टेन्सिलचा किंवा आकृत्या डार्क पेन्सिलनी आणि नकाशा त्यातला काही पार्ट काढायचा असेल तर तुम्हाला स्टेन्सिलचा वापर हा करता येणार आहे. अंडरलाईन करायला विसरायचं नाही आहे. चार मार्काला थोडक्यात उत्तरे मुद्देसूत म्हणजे पॉईंटप्रमाणे लिहिणार आणि कमीत कमी 4 मुद्दे पाहिजेत. आता कमीत कमी 4 पण 4 मार्काचं आहे म्हटल्यानंतर तुम्ही 8 मुद्दे पण त्याच्यासाठी लिहू शकाल. मॅप फिलिंग नकाशा भरायचा आहे. नकाशा जो भरायचा आहे तर तो ॲक्युरेट असला पाहिजे, म्हणजे असं गृहीत धरा की तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये पुणे दाखवायचं आहे. मग ते पुणे कुठं आहे हे तुम्हाला माहिती आहे, परीक्षकाला पण माहिती आहे, ते तिथंच दिसलं पाहिजे. पण ते थोडं डावीकडे उजवीकडे सरकलं की ते काहीतरी लोणावळा नगर तयार होणार, मग असं नाही चाललं. कारण प्रेक्षकाला माहिती आहे की पुणे नेमकं कुठं येतं, ते ॲक्युरेसी पाहिजे. लेबलिंग प्रॉपर नावं त्याला द्यायला पाहिजे. तिथं काही सांकेतिक चिन्हांचा वापर किंवा शेडिंग करून जर करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. 4 क्वेश्चन्स, जेवढे क्वेश्चन दिलेले असतील, 4च असं नाही म्हणायचं मला, जेवढे क्वेश्चन दिले असतील ते सगळे सॉल्व करा. म्हणजे जेवढं 4 मार्काला 4 प्रश्न आहेत म्हणून 4 सोडवले असं नाही, मग तिथं जास्त दिले असतील ते सगळे सॉल्व करायचे आहेत. या पद्धतीनं ब्राझीलचा नकाशा, त्याच्यामध्ये काही गोष्टी भरलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत. बघा आलेख काढायचा आहे. आलेख काढताना स्केल प्रमाण हे लिहायला पाहिजे. 1 सेंटीमीटर बरोबर किती. शेडिंग करायचं आहे. पेन्सिलनीच आलेख काढा, त्याला प्रॉपर लेबलिंग हे द्यायचं आहे. काही कॅल्क्युलेशन करायला लागली, म्हणजे उदाहरणार्थ वृत्तालेख पाय डायग्राम काढला तर आपण सगळं 360 कन्व्हर्ट करतो. मग 360 कन्व्हर्ट करताना जी काही कॅल्क्युलेशन केलेली असेल तर ती सगळी कॅल्क्युलेशन ही तिथं रफमध्ये नाही, फेअरमध्ये प्रॉपर तुमच्या उत्तराचाच एक भाग म्हणून ती कॅल्क्युलेशन तिथं दाखवायची आहे. लाईन ग्राफ, मॅप रिडिंग, नकाशाचं वाचन, नकाशा किंवा आलेख आकृती काहीतरी दिली असेल त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं, एकतर उत्तरही पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं हे लक्षात घ्या. म्हणजे एक्झाम्पल की 2018 भारताचं कोळशाचं उत्पादन किती, असा असा एक प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही समजा असं 100 लिहिलं, 100 मेट्रिक टन असं काहीतरी समजा उत्तर आहे, पण नुसतं 100 लिहिलं तर मार्क मिळणार नाही, म्हणजे मार्क कट होईल. 100 मेट्रिक टन लिहिलं तरी मार्क कट होणार. जे उत्तर लिहिताना 2018 भारताचे कोळशाचे वार्षिक उत्पादन 100 मेट्रिक टन होते, म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण वाक्यामध्ये उत्तर हे तुम्हाला लिहायला पाहिजे रे. तुम्ही जेव्हा नकाशा वाचता तेव्हा ॲप्रॉक्झिमेट करून नाही चालत, म्हणजे 100 म्हणजे 100 लिहायला पाहिजे. मग ते तुम्ही 92-95 लिहिलं किंवा 105 लिहिलं तरी तुम्हाला ते चूक दिलं जाईल. आणि युनिट्सचा वापर करायचा आहे. आता मी म्हटलं की 100 मेट्रिक टन 100 मेट्रिक टन, इथं मेट्रिक टन
किंवा टन हे युनिट आहे, मग ते वापरायला पाहिजे. नुसतं मी 100 म्हणलं तर मार्क आपल्याला नाही मिळणार. मी तुम्हाला सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका ह्या बोर्डाच्या अपेक्षेप्रमाणे, म्हणजे बोर्डातले एक्झामिनर मॉडिटर यांच्या अपेक्षेप्रमाणे कशा लिहायच्या, कशा सजवायच्या, सो दॅट तुमच्या उत्तरपत्रिकेचं इम्प्रेशन हे त्या परीक्षकावरती खूप चांगलं पडेल. अभ्यास तर आपण करणार आहोतच, म्हणजे प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला लिहिता येणार आहेच आहे, फक्त ते चांगल्या पद्धतीने कसं मांडायचं की जेणेकरून परीक्षकाचं तपासण्याचं काम हे सोपं होईल, ते मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. मला खात्री आहे की मी जे काही तुम्हाला सांगितलं ते नक्की आवडलं असेल. आणि मुख्य म्हणजे मी सांगितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही प्रत्यक्षामध्ये आणाल, त्याचा वापर कराल आणि भरपूर मार्क मिळवाल, अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू.